जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेमध्ये क्षारयुक्त पाण्याने किडनीचे आजार होऊन आतापर्यंत हजारो जणांचे जीव गेले. असे असताना सरकारने क्षारयुक्त पाण्याने बाधित 140 गावांना 140 गाव पाणीपुरवठा योजना राबवली, त्यामुळे क्षारयुक्त पाणी पिणाऱ्या किडनीग्रस्त गावांना थोडासा आधार मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा या 140 गावांपैकी तब्बल 60 गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागाला संबंधित ग्रामपंचायतीकडून पाणी पट्टी वेळीच भरली नसल्यामुळे हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील 60 गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाने ही कारवाई ग्रामपंचायतीने कर भरला नसल्याने केली असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र या 60 गावात जमिनीखालील क्षारयुक्त पाणी या ठिकाणी लोकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यातील खारपान पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये हजारो लोकांचे या खाऱ्या पाण्यामुळे बळी गेले. असे असताना जीवन प्राधिकरणाने तब्बल 60 गावांचा पाणी पुरवठा खंडित केल्याने नागरिकांवर पुन्हा एकदा एक क्षारयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. अनेक नागरिक या क्षारयुक्त पाण्यापासून बचाव करता यावा म्हणून मैलो या ठिकाणी भटकंती करताना पाहायला मिळतात. गावातील जे काही पाण्याचे वॉल आहे त्या वॉल वरून पाणी भरताना लोकांची झुंबर उडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. असं असताना जीवन प्राधिकरणाकडून गावाचा पाणी पुरवठा खंडित करून गावकऱ्यांवर क्षारयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात संतापल्याचं पाहायला मिळत आहे. तात्काळ जीवन प्राधिकरणाने या संपूर्ण गावाचं बंद केलेला पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत वेळेत जर का हा पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर गावकऱ्यांना क्षारयुक्त पाणी या ठिकाणी प्यावं लागेल आणि हे पाणी या नागरिकांच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एकंदरीतच नागरिकांची एकमुखी मागणी आहे की 60 गावातील पाणी पुरवठा जो बंद केलाय तो तात्काळ सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल असा पवित्रा गावकरी घेताना पाहायला मिळतील. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. सध्याच्या स्थितीत प्रत्येक गावामध्ये प्रचंड लोकांना किडनीचे आजार होऊन ते उपचार घेत आहेत. अक्षरशः हे सर्व लोक या ठिकाणी मरणाच्या दारामध्ये उभे आहेत. अशा परिस्थितीमध्ये या लोकांचा मृत्यू होणे यासाठी शासनाने या दोन तालुक्यासाठी 140 गाव पाणी पुरवठा योजना या ठिकाणी राबवली. परंतु या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 3 महिन्यापासून 60 गावचं पाणी या ठिकाणी बंद केलेलं आहे. या लोकांना विषारी पाणी पिण्यासाठी हे अधिकारी मजबूर करत आहेत. खारपण पट्टीतील या पाण्यामुळे मर्क्युरी सारखा अत्यंत घातक घटक यामुळे आता शरीरात लोकांच्या जातो आहे. त्यामुळे या गावात आधीच क्षारयुक्त पाणी पिल्याने किडनीच्या आजाराने हजारो बळी गेले. शेकडो लोक आजही किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. अनेकांच्या किडन्या फेल झाल्याने त्यांना डायलिसिसच्या आधारावर उरलेलं आपलं जीवन जगावं लागत आहे. अशी भीषण परिस्थिती असताना पाणी पुरवठा विभागाने या क्षारयुक्त भाग असलेल्या 60 गावातील लोकांच्या तोंडाचं पाणी पळवलं. आधीपासून बाबाला किडनीचा आजार होता. असे बरेचसे लोकांना गावात आजार आहे क्षारयुक्त पाण्यापासून. असे बरेचसे आमच्या गावात पेशंट किडनीच्या आजाराने आज रोजी हे करत आहे.